आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबार मधून करून घेत आहोत आणि त्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, तसं बघितलं ना तर हे जे सगळे सकारात्मक प्रयत्न आहेत ना, हे सहज साध्य आहेत आणि उपयोगी सुद्धा आहेत आणि त्यातूनच आपण सारे जण स्वावलंबी होऊ शकतो, स्वयंपूर्ण होऊ शकतो आणि त्यातूनच व्यवस्थेवरच एक जे आपलं अवलंबित्व आहे ना ते कमी करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. त्यातून आपण सारे जण स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण होण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि त्यातूनच एकमेकांच्या मदतीतून आपण सारे जण आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर करत आहोत किंवा सुखी करत आहोत. त्यातूनच आपलं राज्य असेल, आपला देश असेल, आपण बळकट करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हे जे आम्ही सांगतोय ना, हे सगळं घडायला लागलेलं आहे कारण आता आपल्या देशाच्या प्रगतीविषयी जगभरामध्ये निरनिराळ्या सकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात. त्याच अनुषंगाने एका अमेरिकन विचारवंतांनी आपल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, ती अगदी ऐकण्यासारखी आहे. ते म्हणतात की तुमचा हा देश अतिशय महाकाय आहे, इथे खूप विभिन्नता आहे, भेदाभेद आहेत, अनेक समस्यांनी तुम्हाला ग्रासलेला आहे, तरीही तुमच्या देशाची आज लक्षणीय प्रगती झालेली आहे आणि हे सारं कौतुकास पात्र आहे. मंडळी, हे जे असं कोणी चांगलं बोललं ना तर किती छान वाटतं नाही? म्हणूनच आपण सुद्धा सगळ्यांनी एकमेकांविषयी चांगलंच बोलायला पाहिजे, सकारात्मक जगायला पाहिजे, सकारात्मक आचार विचार आपण करायला पाहिजे आणि अर्थात त्यासाठी जनता दरबारमध्ये सामील व्हायला पाहिजे. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबार मधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे, अतिशय आनंददायी असाच आहे. आपल्या राज्याचा किंवा आपल्या महाराष्ट्राचा सन्मान वाढवणारा, गौरव करणारा किंवा आपल्या महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये मानाचा तुराख होणारा असाच हा आपला आजचा विषय आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना जय महाराष्ट्र. मंडळी, सांगायला अतिशय आनंद होतो आहे की 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तेही आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मुंबईमध्ये. आणि त्यासाठी जगभरातल्या औद्योगिक क्षेत्राला निमंत्रण देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी काही राष्ट्रप्रमुख, काही पंतप्रधान, CEO असतील, काही मंत्री असतील, राजदूत असतील, हे सारे जण 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यानच्या ह्या कार्यक्रमाला आपल्या मुंबईमध्ये येणार आहे. हा सोहळा आहे मेक इन इंडिया वीक किंवा मेक इन इंडिया सप्ताह. मेक इन इंडिया, मेक इन इंडिया. आपल्या भारताच्या औद्योगिक प्रगतीचा आलेख जगापुढे मांडण्यासाठीचा हा सप्ताह. भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी ही संकल्पना राष्ट्रासमोर जेव्हा मांडली त्यामागचं उद्देश किंवा संकल्पना अशी होती की आपल्या राज्याला, आपल्या देशाला, आपल्या नागरिकांना लागणाऱ्या वस्तू याचं जास्तीत जास्त उत्पादन, जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंग आपल्या राष्ट्रात झालं पाहिजे. अनेक वेळा असा अनुभव होतो की कच्चा माल आपण आपल्या देशात तयार करतो परंतु त्याच्यावरती प्रक्रिया आपण दुसऱ्या देशात जाऊन करून तोच माल आपण अधिक किमतीवरती खरेदी करतो आणि त्याचा खरा फायदा आपल्या इथल्या शेतकऱ्यांना, किंवा कापूस उदाहरण घेतलं तर आपण अशा अनेक गोष्टींमध्ये, फळबागा असतील, मासेमारी असेल, तर याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टींची मॅन्युफॅक्चरिंग जर देशात केली तर देशाला फार मोठा त्याचा फायदा होईल. आणि म्हणून ही संकल्पना मांडण्यात आली की जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंग हे भारतात झालं पाहिजे. मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 25 सप्टेंबर 2014 या दिवशी विज्ञान भवनामध्ये आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी मेक इन इंडिया या अभियानाचा शुभारंभ केलेला होता. त्यामागचा उद्देश एकच आहे की आपल्या या देशामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, कौशल्य विकास व्हावा, औद्योगिक क्रांती घडावी. त्याच अनुषंगाने गेले 1.5 वर्ष निरनिराळी अभियान या मेक इन इंडियाच्या अंतर्गत राबवण्यात येत आहेत आणि आता मेक इन इंडिया वीक किंवा सप्ताह आहे ना, हे या पुढचं पाऊल आहे. मेक इन इंडिया हा एक, ही एक घोषणा पंतप्रधानांनी मागच्या वर्षी केली होती. ही घोषणा केल्यानंतर अर्थातच ती घोषणा जगामधल्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्यासाठी आपल्याला, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्रँड बिल्डिंग म्हणतो,
अशा स्वरूपाचं एक ब्रँड बिल्डिंग करणं अपेक्षित आहे. पंतप्रधान असतील किंवा वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री असतील किंवा वेगवेगळ्या राज्यांमधून परदेशामध्ये गुंतवणूकदारांना आव्हान करण्यासाठी जाणारी शिष्टमंडळं असतील, यांनी गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मेक इन इंडिया या कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्याचा आणि त्या ही जी काही संकल्पना आहे ही लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्याचाच एक भाग म्हणून अधिक मोठ्या प्रमाणावरती अधिक मोठ्या स्केलवरती हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आपल्या देशाच्या उद्योग क्षेत्राचा जर का आपण विचार केला ना तर आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादकतेमध्ये कुठेतरी कमी पडत आहोत. त्याच दृष्टीने मेक इन इंडियामध्ये प्रयत्न केले जात आहे आणि गेल्या काही दशकांमध्ये जे आपण आर्थिक धोरण स्वीकारलं त्याच्यानंतर जी प्रगती कॉमर्स वाणिज्य क्षेत्रामध्ये जी प्रगती सेवा क्षेत्रामध्ये दिसून आली त्या मानाने मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तेवढी प्रगती झालेली नव्हती. म्हणून फोकस करण्याकरता, लक्ष वेधण्याकरता, लक्ष केंद्रित करण्याकरता मेक इन इंडिया संकल्पना मांडण्यात आली आणि त्याच्यामध्ये आपण जगाच्या पाठीवरती सगळ्यांना हे आमंत्रण दिलं की आज आमच्या देशामध्ये इतक्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहे. त्याचबरोबर जगातल्या इतर ठिकाणांच्या तुलनेमध्ये आपल्या भारत देशामध्ये अतिशय दर्जेदार उत्पादनं अत्यंत कमी खर्चामध्ये होत आहेत हेही दाखवण्याचा आपला हा प्रयत्न आहे. याचा उद्देश भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्या काही आपण उत्पादन क्षमता आपली आहे ही उत्पादन क्षमता मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी लोकांच्यापर्यंत पोहोचवणं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना एका विशिष्ट क्षेत्रामध्ये एवढं दर्जेदार उत्पादन भारतामध्ये होऊ शकतं आणि तेसुद्धा जगामध्ये होणाऱ्या इतरत्र उत्पादनापेक्षासुद्धा अत्यंत कमी खर्चामध्ये होऊ शकतं ह्याच्यावरती लोकांचा विश्वास बसत नाही अजूनही किती वेळा सांगितलं तरी. त्यामुळं सीईंग इज बिलिव्हिंग, तुम्हाला ते लोकांना प्रत्यक्ष दाखवलं आणि त्याचं जर आपण त्या ठिकाणी कृतीमधून दाखवलं तर त्याचा लोकांच्यावरती विश्वास बसेल म्हणून या प्रदर्शनाचं आयोजित करण्यात आलेलं आहे. आज आपल्याकडे सगळ्यात चांगली नैसर्गिक संपत्ती आहे, आपल्याकडे सगळ्यात तरुण अशी पिढी आहे, सगळ्यात जगात सगळ्यात चांगली आपल्याकडे टेक्निकल फोर्स आहे. आपल्या तरुणांमध्ये IT किंवा माहिती तंत्रज्ञानाचं जे क्वालिटी आहे किंवा जे प्रशिक्षण आहे ते देशात दुसरीकडे मिळणं कठीण आहे. असे अनेक कायदा सुव्यवस्था आपल्या देशामध्ये फार चांगली आहे, डिसिप्लिन आहे. या सगळ्या गोष्टींमुळे आपण सगळ्यांना म्हणतो आहे आणि अर्थव्यवस्था आपली फार मजबूत आहे. आज जगाच्या पाठीवरती ज्या सगळ्यात चांगली अर्थव्यवस्था असणारे राष्ट्र आहेत त्यामध्ये भारताचं क्रमांक लागतो. युवा शक्ती, बुद्धी, सामर्थ्य, तंत्रज्ञान, IT क्षेत्र याबरोबरच आपला भारत ही फार मोठी बाजारपेठ आहे आणि त्याचबरोबर आपली बाजारपेठ याची काही तुलनाच होऊ शकत नाही इतकी मोठी बाजारपेठ या देशामध्ये. या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त गुंतवणूक आपल्या देशामध्ये व्हावी आणि मॅन्युफॅक्चरिंग व्हावं ही यामागची संकल्पना आहे. आणि आता या मेक इन इंडिया वीकच्या भव्य दिव्य सोहळ्यासाठी निवड झाली आपल्या मुंबईची. आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई, मुंबईला गेटवे ऑफ इंडिया असंही म्हणतात. भारताच्या प्रगतीची दारं मुंबईतच उघडतात. मुंबईला आपण सुरुवातीपासून काय म्हणत होतो की गेटवे ऑफ इंडिया इथे आहे, की जगातली जी काही गुंतवणूक, जगातलं व्यापार, जगातली येणारी माहिती व तंत्रज्ञानाची जी हे ती लाट ती मुंबईच्या मार्गे येत असते आणि त्याचप्रमाणे इथून जो सगळा बाहेर आपण जो एक्सपोर्ट करतो, जी निर्यात करतो त्याचा मार्गसुद्धा मुंबई आहे. तर मुंबई हा एक केंद्र आहे आणि अर्थातच अभिमानाने आपण ज्याला देशाची आर्थिक औद्योगिक राजधानी म्हणतो त्या राजधानीला हा बहुमान मिळालेला आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं उद्योग क्षेत्रामधलं, महाराष्ट्राचं वाणिज्य क्षेत्रामधलं आणि फायनान्स क्षेत्रामधलं जे स्थान आहे ते या निमित्तानं अधोरेखित झालेलं आहे असं आम्हाला सर्वांना वाटतं आणि त्या आयोजनासाठी जास्तीत जास्त कष्ट करण्याचे प्रयत्न करण्याचे माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचप्रमाणे इतर सर्व यंत्रणेनी अगदी कंबर कसून त्यासाठी प्रयत्न चालू केलेले आहेत. मंडळी, आणि आता आपल्या मुंबईला इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर म्हणजे IFSC बनवण्याचा हा प्रयत्न आहे आणि जगाच्या पाठीवरती मुंबईची एक ओळख आहे. तर आपण म्हणून म्हणतोय की मुंबईला आपल्याला उद्दिष्ट आहे की इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर IFSC हे करायचं आहे आणि त्या दिशेने आपण पावलं उचलतो आहे आणि मला असा विश्वास वाटतो
की हा मेक इन इंडियाचं मेजवानपद आपल्याला जे मिळालेलं आहे तोही या दिशेने एक पाऊल आहे आणि लवकरच आपण ही मजल गाठणार आहोत. मंडळी, मुंबईमध्ये 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मेक इन इंडिया वीक किंवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सप्ताहाचं उद्घाटन आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि या सोहळ्यासाठी जगभरातल्या औद्योगिक क्षेत्राला किंवा औद्योगिक कंपन्यांना निमंत्रण देण्यात आलेली आहे. व्यवसाय उद्योग यासाठी ज्या कार्यक्रमांचं आयोजित करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये जगामधल्या प्रमुख कंपन्यांच्या सर्व सीईओजना त्यांच्या प्रमुखांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. जगामधले सर्व कंपन्यांचे प्रमुख लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे जवळपास 7 ते 8 जे महत्त्वाचे गुंतवणूक करणारे या क्षेत्रामधले देश आहेत त्यांचे पंतप्रधान, उपपंतप्रधान किंवा मुख्य त्यांचे वित्तमंत्री, वाणिज्य मंत्री अशा स्वरूपाचे जवळपास 7 ते 8 महत्त्वाचे नेते या ठिकाणी या परिषदेला उपस्थित राहतील. अनेक शिष्टमंडळ या ठिकाणी येतील. मंडळी, आणि आता मेक इन इंडिया साठी उभारणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. हे जे आठवडाभराचे जे कार्यक्रम आहेत ना ते विविध स्थळी होणार आहेत. जगभरातले मान्यवर इथे येणार असल्यामुळे इथे अहोरात्र अतिशय बारकाईने सर्व नियोजन होत आहे. त्या दिवशी आम्ही MMRDAच्या मैदानावर गेलो होतो, तिथे कामाची लगबग सुरू होती आणि इथे महाराष्ट्राच्या दालनामध्ये आम्ही आलो होतो. इथे फक्त आपल्या महाराष्ट्राला स्वतंत्र दालन दिलेलं आहे आणि या दालनामध्ये वेगवेगळे स्टॉल्स उभारण्याचं काम वेगाने सुरू आहे. फक्त महाराष्ट्राला 10,000 चौरस फुटाची एक जागा देण्यात आलेली आहे की त्याच्यामध्ये आपल्या राज्याचं पवेलियन राहणार आहे. इतर कुठल्याही राज्याला अशा प्रकारचं एक्सक्लुसिव्ह पवेलियन दिलेलं नाही आहे. त्याच अनुषंगाने 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 13 तारखेला सकाळी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते MMRDAच्या मैदानावरती महाकाय हे औद्योगिक प्रदर्शन आहे ना त्याचं उद्घाटन होणार असून संध्याकाळी वरळीमधल्या NSCAच्या मैदानावर मेक इन इंडिया सप्ताहाचं उद्घाटन माननीय पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात 13 तारखेला होणार आहे. माननीय पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल आणि उद्घाटन झाल्यानंतर ते राष्ट्राला संबोधित करतील आणि त्याचं मुख्य संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान साहेबांचं संबोधन आहे. 13 तारखेलाच संध्याकाळी हा जो पूर्ण आठवड्याचा कार्यक्रम आहे याचा आठवड्याच्या कार्यक्रमाचं उद्घाटन वरळीला NSCIच्या ग्राउंडवरती माननीय पंतप्रधान करतील. याच्यामध्ये जवळपास 4,000 प्रमुख उद्योजक उपस्थित राहतील अशी आमची खात्री आहे. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे येणाऱ्या सर्व लोकांसाठी बिझनेस डिनर त्याचं आयोजन टर्फ क्लबवरती करण्यात आलेलं आहे आणि 14 तारखेपासून सगळ्यांसाठी हे खुलं होणार आहे. तर 14 तारखेला पहिल्या दिवशी आपण जागतिक पातळीवरती हे सादर करणार आहोत की देशामध्ये अन्य कंपनीजला मल्टीनॅशनल कंपनीज सुमारे 550 त्याच्यामध्ये भाग घेतील असा अंदाज आहे आणि 10,000 डेलिगेट्स येणार आहेत. 14 तारखेला विविध चर्चासत्र होणार आहेत, त्यात उद्योगाचा विस्तार, संधी, गुंतवणुकीच्या शक्यता आणि निरनिराळ्या करारांचा समावेश आहे. अनेक राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख, अनेक राष्ट्रांचे पंतप्रधान, अनेक राष्ट्रांचे मंत्री महोदय असे त्यामध्ये भाग घेणार आहेत. आपण त्यांच्या समोर हे सादर करणार आहोत की या देशामध्ये, या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये त्यांना कुठल्या ऑफर्स, कुठल्या गोष्टींमध्ये ते आमच्या सोबत सामंजस्य करार करून भाग घेऊ शकतात. आमचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतील, आपले मोठे प्रकल्प असतील, स्मार्ट सिटीज करण्यामध्ये आपल्याला त्यांची मदत लागणार आहे, अशा सगळ्या गोष्टींचे सादरीकरण होईल. 15 फेब्रुवारी हा दिवस आपल्या महाराष्ट्राचा आहे. आपल्या राज्यामध्ये जे काय वेगवेगळे उद्योग म्हणा किंवा प्रकल्प येणार आहेत ना त्याबाबत चर्चा करार ह्या कार्यक्रमामध्ये होणार आहे. 15 तारखेला महाराष्ट्राचा स्वतःचा एक मोठा चर्चासत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्याबरोबरच अत्यंत नावाजलेले सर्व उद्योगपती या ठिकाणी हजर राहणार आहेत आणि महाराष्ट्र शासनातर्फे पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये जे महत्त्वाचे उद्योग या ठिकाणी येणार आहेत, महत्त्वाचे प्रकल्प या ठिकाणी येणार आहेत,
त्यांचे सामंजस्य करार या कार्यक्रमामध्ये होतील। मंडळी, त्यातही आपल्या राज्यासाठी स्वीडन हा अतिशय महत्त्वाचा असाच देश आहे आणि त्यासाठी स्वीडनचे पंतप्रधान मुंबईमध्ये या सप्ताहासाठी येणार आहेत। आणि मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का की स्वीडनच्या 77 कंपन्या आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहेत। स्वीडनचे पंतप्रधान विशेष करून या कार्यक्रमाला येत आहेत आणि या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं की स्वीडन हा महाराष्ट्रामधला एक अत्यंत महत्त्वाचा उद्योगामध्ये गुंतवणूक करणारा देश आहे आणि स्वीडनच्या जवळपास 77 कंपन्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत। मंडळी, त्याचबरोबर आलेल्या या साऱ्या प्रतिनिधी असतील म्हणा किंवा शिष्टमंडळ असतील, या साऱ्यांमध्ये चर्चा होणार आहेत, बैठका होणार आहेत, निरनिराळे करार सुद्धा करण्यात येणार आहे। 14, 15, 16, 17 हे 4 दिवस वेगवेगळे देश, वेगवेगळे सेक्टर्स, वेगवेगळ्या कंपन्या यांचे सेमिनार MMRDA आणि वेगवेगळ्या भागामध्ये चालू राहतील। या साऱ्या कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये 14 फेब्रुवारीला संध्याकाळी गिरगाव चौपाटीवरती आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख करून देणारा कार्यक्रम रंगणार आहे। या कार्यक्रमामध्ये बॉलिवूड ही सहभागी होणार आहे कारण आपल्या राज्यातला बॉलिवूड हा फार मोठा उद्योग आहे। MIDC तर्फे महाराष्ट्र नाईट हा महाराष्ट्रामधलं जी काही संस्कृती आहे, लोकपरंपरा आहेत, लोकगीतं आहेत आणि त्याच्यामध्ये बॉलिवूड हा देखील महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग आहे, तर या दोन्हीचा मिलाफ करून एक कार्यक्रम गिरगाव चौपाटीवरती आयोजित करण्यात आलेला आहे। आम्ही 16 तारखेला आणि 17 तारखेला एलिफंटा महोत्सव याचं नियोजन आपण केलेलं आहे गेटवे ऑफ इंडियाच्या समोर। ते 2 दिवससुद्धा सगळे लोक येऊ शकतात, सगळ्यांना तिथे येण्याची परवानगी आहे। त्याचप्रमाणे बांद्रा फोर्टवरती तिथल्या लोककलांचं प्रदर्शन त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयामध्ये महाराष्ट्रातला टेक्सटाईल, महाराष्ट्रातले पैठणी असेल किंवा बाकी अन्य प्रकारचे वस्त्र असतील, तर त्याच्या अनुषंगाने एक फॅशन शो ठेवण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त MTDC तर्फे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी एलिफंटा फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे। याचबरोबर काही संस्था स्वतःहून पुढे येऊन पूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत। कालाघोडा फेस्टिवलसारखा एक फेस्टिवल त्या ठिकाणी असेल किंवा गोरेगाव आणि अंधेरी या परिसरामध्ये तेथील स्थानिक मंडळी काही कार्यक्रम करत आहेत। एकंदरीत फार मोठ्या प्रमाणावरती आम्ही अपेक्षा करतो आहे की सामंजस्य करार होतील, बिझनेस डील्स होतील इथे आणि त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांना आपल्या राज्याबद्दल, आपल्या शहराबद्दल एक आकर्षण आणि प्रेम वाटावं अशा प्रकारचं आपण सगळं नियोजन करत आहोत। आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या भव्य दिव्य सोहळ्याच्या नियोजनामध्ये आपलं केंद्र सरकार तर आहेच, त्याचबरोबर आपलं राज्य सरकार म्हणजेच शासन आहे, प्रशासन आहे, MTDC आहे, MIDC आहे, बऱ्याच NGO आहेत आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकाही सहभागी झालेली आहे। या सर्व कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मुंबई महापालिकेने एक स्वतःचा या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केलेलं आहे, कारण मुंबई हे फायनान्स कॅपिटल आहे असं आपण म्हणतोच, पण इंटरनॅशनल फायनान्स सेंटर करण्यासाठी अजून आपल्याला काय प्रयत्न करता येतील यासाठी मुंबई महापालिकेनं स्वतःहून पुढाकार घेऊन या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अर्थातच मुंबई शहरामध्ये हा कार्यक्रम होणार असल्यामुळं त्यांचा या ठिकाणी जी काही भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची राहणार आहे। मेक इन इंडियाचे हे जे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ना, हे आपल्या सगळ्यांसाठी खुले आहेत, पण हे ज्या बैठका, चर्चासत्र किंवा सेमिनार आहेत ना, त्यासाठी इच्छुकांनी CII म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज इथे आपलं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे। त्या सेमिनारमध्ये त्या क्षेत्रामध्ये इच्छुक असणाऱ्या सर्व उद्योजकांना, गुंतवणूकदारांना किंवा अन्य व्यावसायिकांना सहभागी होता येईल। त्याचं रजिस्ट्रेशन CII कन्फेडरेशन ऑफ इंडस्ट्री इंडियन इंडस्ट्री यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेलं आहे। प्रतिसाद तर फार मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे अजूनही आमच्याकडे दररोज अशा प्रकारच्या विनंती येत आहेत, देशातून येत आहेत, म्हणजे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त दुसऱ्या राज्यांमधून सुद्धा आम्हाला खूप विनंती आलेली आहे, मग देशाबाहेर पूर्ण जगातून विनंती सगळी सगळ्यांच्याकडून सुरू आहे आणि फार मोठ्या प्रमाणावरती लोक येणार आहेत आणि ते म्हणजे ज्याला म्हणू की अक्रॉस द वर्ल्ड आहे।
इट इज फ्रॉम यूरोप, इट इज फ्रॉम अमेरिका, इट इज फ्रॉम आफ्रिकन कंट्रीज, इट इज फ्रॉम एशियन कंट्रीज, सगळीकडून प्रतिसाद आहे. प्रतिसाद फार मोठा आहे. आपण बघूया की आपण जगात सगळ्यात मोठा असा आंतरराष्ट्रीय इव्हेंट, त्याला आपण हॅनोवर फेअर म्हणतो, की इच्छा तशी आहे की आम्ही त्याच्यापेक्षा जास्त मोठं करून दाखवावं. अतिशय प्रतिष्ठेचा एकमेवा द्वितीय असा हा सोहळा करण्याची संधी आपल्या राज्याला मिळालेली आहे ती आपल्या राज्याच्या औद्योगिक प्रगतीमुळे. उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हा नेहमी अग्रेसर असा राज्य आहे. आपली प्रथा आहे, परंपरा आहे, इतिहास आहे. आपण नंबर वन आहोत याच्याबद्दल काही लोक वाद घालत होते. आता ॲसोशॅमचा रिपोर्ट पब्लिश झाला. ॲसोशॅम काही सरकारी अशी यंत्रणा नाही आहे, ती एक स्वायत्त अशी इन्स्टिट्यूशन आहे, सगळ्या उद्योग जगाची मिळून अशी इन्स्टिट्यूशन आहे. त्यांनी जो रिपोर्ट सादर केला आणि तो पब्लिक डोमेनमध्ये आहे, आपणही वाचू शकता, आमच्याकडे त्याची प्रत आहे. त्यांनी पूर्ण देशाचा अभ्यास करून ते या निष्कर्षाला आलेले आहेत की महाराष्ट्र आजही गुंतवणुकीमध्ये नंबर वन आहे. आता हा मेक इन इंडिया सप्ताह यशस्वी करून दाखवण्याची जबाबदारी मंडळी आपल्या सगळ्यांवर आहे. आणि अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सोहळ्यांच्या नियोजनामध्ये आपला महाराष्ट्र अव्वल आहे हेच आपण त्यातून दाखवून देणार आहोत. या साऱ्या प्रयत्नातून आपल्या देशाची, आपल्या राज्याची भरभराटच होत आहे आणि त्यासाठी मेक इन इंडियाचा हा लांबण दिवा. मंडळी, लांबण दिवा जिथपर्यंत देवाच्या गाभाऱ्यामध्ये तेवत राहतो ना, तिथपर्यंत लक्ष्मी आपल्या घरामध्ये असते अशी आपल्या सगळ्यांची श्रद्धा आहे. मेक इन इंडियाचा हा लांबण दिवा असाच अखंड उजळत राहो भारताच्या, जगाच्या समृद्धीसाठी. मेक इन इंडिया, या मेक इन इंडियाच्या सोहळ्याला आपण अनेक शुभेच्छा देऊ. आपल्या सगळ्यांच्या सकारात्मक शक्तीतून हा जो सोहळा आहे ना, हा आपण यशस्वी करूया आणि त्यातूनच आपल्या मुंबईचं किंवा या उद्योग पंढरीचा नाव लौकिक आपण जगभरामध्ये नेऊया. मेक इन इंडिया हा सप्ताह आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मुंबईमध्ये होतो आहे, तो आपण यशस्वी करूया. त्याच अनुषंगाने मेक इन इंडिया वीक बद्दलची सगळी माहिती देणारा हा आपला एपिसोड आपल्याला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in. मंडळी, आपली जनता दरबारची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचा ऍड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि तुम्ही आमच्या वेबसाईटला सुद्धा भेट देऊ शकता. त्याचबरोबर मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. हे जास्तीत जास्त संख्येने तुम्ही लाईक करा, कारण या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली असते. म्हणजे जनता दरबारचं एक पुस्तक आपण तयार केलेलं आहे पहिल्या 53 एपिसोड विषयी. या पुस्तकाविषयीची सगळी माहिती या पेजवरती आम्ही दिलेली आहे. आमचे संपर्क नंबर असतील तेही आम्ही या पेजवरती दिलेली आहे. तुमच्या काही सूचना असतील तर त्या तुम्ही या पेजवरून आमच्यापर्यंत पाठवू शकता. हे पेज तुम्ही जास्तीत जास्त संख्येने लाईक करण्याची आवश्यकता आहे. मंडळी, फेसबुकवरती जनता दरबारचा एक सकारात्मक ग्रुप आपण तयार केलेला आहे, तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट फेसबुकवरून तुम्ही आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. आणि मंडळी, यूट्यूबवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र चॅनल आहे, त्याचा ॲड्रेस तुम्ही असा टाईप करा janatadarbar.zd channel. आणि यामधून तुम्ही 155 वर जनता दरबारचे जे एपिसोड आम्ही लोड केलेले आहेत ना, त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटत असतो. पुनः प्रक्षेपण किंवा रिपीट टेलिकास्टसाठी दर शनिवारी 8:00 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटत असतो. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ना, ही वैविध्यपूर्ण तर आहे, विश्वासार्ह सुद्धा आहे आणि या माहितीचा उपयोग आपल्या सगळ्यांना होतो आहे. हां, पण आमचं एकच म्हणणं आहे की ही जी माहिती आहे ना, ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपले कुटुंबीय असतील, मित्रमंडळी असतील, नातलग असतील, या साऱ्यांना आपल्या या जनता दरबारमध्ये आपण सामील करून घ्या. त्यासाठी तुमचा, आमचा सर्वांचा जनता दरबार.